नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची डिग्री माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या रिझल्टबाबत अतिशय महत्त्वाची डिग्री बातमी आली आहे। प्लसमध्ये मित्रांनो, सर्व जे काही विद्यार्थी असेल 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पास होणार आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची डिग्री बातमी आपण आज व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। व्हिडिओ वर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला तस लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला तस क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जर अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला आजच्यामध्ये अतिशय महत्त्वाची डिग्री माहिती दिली जाणार आहे। जसे की मित्र, तुमचं डिग्री रिझल्ट कधी जाहीर होणार आहे, प्लसमध्ये रिझल्ट डिग्री जाहीर कधी होऊ शकतो, आणि रिझल्ट डिग्री जर जाहीर झाला तर त्या डिग्री तुम्हाला काय फायदा मिळणार आहे, रिझल्टमध्ये तुम्हाला जर चांगल्या डिग्री गुण मिळाले किंवा तुम्ही डिग्री जर टॉपला आला तुम्हाला डिग्री काय फायदा मिळणार आहे, तर संपूर्ण तुम्हाला डिग्री माहिती आजच्यामध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। आता आपण पूर्व जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सूचना द्यायची आहे। सूचना बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला 95039338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आज काय नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचं आहे, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हाय मेसेज आणि तुमचे नाव तुम्हाला ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील आणि तुमचं नाव ठिकाणी लिहून पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे, संपूर्ण पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो, जी काही नवीन आणखी लेटेस्ट अपडेट येईल ती तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे। जर तुम्हाला याच्या या ठिकाणी फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती फक्त अशा प्रकारे ठिकाणी हॅम मेसेज आणि तुमचं नाव लिहून पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। आणि किंवा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हॉट्सअप नंबर ठिकाणी जर सेव्ह करायचं असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर ठिकाणी सेव्ह करता येणार आहे। प्लसमध्ये ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही ठिकाणी नवीन भरती निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही ती भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। तर ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे। जर तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर सर्वांनी हा नंबर लवकरात लवकर सेव्ह करा आणि लवकरात लवकर व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा आणि तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्वांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर ठिकाणी सेव्ह करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच या व्हिडिओला इथे थांबवा आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज व सोपतेने हा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवू शकता। आता आपण प्रोपोजलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलेलं प्रोपोजलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आली मित्रांनो सरकार तरुण, तुम्ही ठिकाणी पाहू शकता सरकारची मोठी घोषणा, 10वी 12वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार हेलिकॉप्टर राईट। तर बघा मित्रांनो, ही जो बातमी तर ही बातमी ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी मिळाली असेल। आता यामध्ये मित्रांनो, हा जो काही निर्णय तर हा निर्णय ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाचा फायदा दिला आहे की जे काही विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये प्रथम येतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो हेलिकॉप्टर ठिकाणी राईट दिली जाणार आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि जी काही घोषणा मित्रांनो, ही घोषणा ठिकाणी कोणत्या राज्याने केली आहे तर बघा मित्रांनो, याची तुम्हाला संपूर्ण माहिती येऊन जाईल। राज्याची मित्रांनो, तुम्ही जर बघितलं सरकार आता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर राईड देणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गुरुवारी ही घोषणा केली होती। आता बघा, मुलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यातील टॉपर्सना मित्रांनो हेलिकॉप्टर राईड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। म्हणजे मित्रांनो, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो ठिकाणी टॉपवर आलेला विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर राईड या ठिकाणी फ्रीमध्ये दिली जाणार आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की विद्यार्थ्यांना याच्याने प्रोत्साहन मिळेल आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे ठिकाणी अभ्यास करू शकता, आणि जर चांगल्या प्रकारे ठिकाणी अभ्यास झाला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुण मिळू शकता। त्यामुळे मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदासुद्धा होणार आहे। तर बघा, तसंच यामुळे मित्रांनो इतर विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची स्वप्न या ठिकाणी मित्रांनो साकार होतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहे, तुम्ही बघू शकता। 10वी आणि 12वीच्या राज्य आणि जिल्हा टॉपर्सना मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या चॉपर राईडमधून राईड मिळणार आहे। याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना काही आगळीवेगळी प्रेरणा मिळेल,
तसेच काही अनोखे बक्षीस मिळाले तर त्यांना यश संपादन करण्याची प्रेरणा आणखीनच अडकिनी वाढेल असं मुख्यमंत्री अडकिनी म्हणाले तुम्ही बघू शकता। आता बघा मित्रांनो हा जो काही निर्णय तर हा निर्णय अडकिनी कुठे घेण्यात आला आहे तर छत्तीसगड बोर्डाच्या मित्रांनो 10वी आणि 12वीच्या 3 मार्च ते 23 मार्च ह्या कालावधीत घेण्यात आल्या होत्या परीक्षा तुम्ही अडकिनी पाहू शकता। म्हणजे मित्रांनो छत्तीसगड बोर्डाने अडकिनी निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रकारे मित्रांनो जर महाराष्ट्र बोर्डाने याच्या अलावा जर मित्रांनो अडकिनी महाराष्ट्र बोर्डाने हेलिकॉप्टर राईड जर नाही देऊ शकले दुसऱ्या काही इतर मित्रांनो काही पर्याय असेल जसं की अडकिनी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल किंवा जे काही विद्यार्थी टॉप येतील अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो काही रक्कम दिली पाहिजे किंवा अडकिनी काही बक्षीस दिलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रेरणा मिळू शकतं आणि विद्यार्थी आणखी हुशार अडकिनी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। म्हणून विद्यार्थ्यांनो या व्हिडिओच्या मार्फत अडकिनी एकच तुम्हाला सांगायचं आहे की छत्तीसगड बोर्डाने असा अडकिनी निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रकारे महाराष्ट्र बोर्डामध्ये जे काही विद्यार्थी अडकिनी टॉप येतील किंवा जे काही विद्यार्थी जिल्ह्यामध्ये टॉप येतील राज्यामध्ये टॉप येतील अशा विद्यार्थ्यांनी काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे होतं जेणेकरून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळू शकते। आता बघा 12वीची मित्रांनो बोर्डाच्या परीक्षा 2 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेऊन घेण्यात आल्या होत्या तुम्ही पाहू शकता आणि परीक्षेतील विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे। निकालाच्या तारखेबाबत मित्रांनो बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही आहे। कदाचित ह्या महिन्यात मित्रांनो बोर्ड आपला निकाल जाहीर करू शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे। आता हे देखील तुम्ही पाहू शकता। आता बघा निकालापूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ही घोषणा केली आहे। याबाबतची माहितीही मित्रांनो त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे। इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार हेलिकॉप्टर राईड देणार आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो स्वतः अडकिनी त्यांनी ट्विट करून ही संपूर्ण माहिती दिली आहे। त्याचप्रकारे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा अडकिनी अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे होता जेणेकरून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळू शकतं। तर विद्यार्थ्यांनो ही तुम्हाला अडकिनी महत्त्वाची अपडेट द्यायची होती। आता महाराष्ट्र बोर्डासाठी रिझल्ट कधी जाणार हा तुम्हाला अडकिनी खूप उत्सुकता आहे। तर बघा मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाचा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट अडकिनी मित्रांनो 10वीचा जो रिझल्ट असेल तो अडकिनी 20 जूनच्या आता अडकिनी लागू शकतो असं अडकिनी एक्सपेक्टेड डेट आहे। आणि मित्रांनो 12वीचा जो निकाल आहे तो निकाल मित्रांनो 10 जूनच्या तारखेने लागू शकतो अशा मित्रांनो सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत। आता या ठिकाणी पाहावं लागणार आहे की 20 जूनच्या ठिकाणी निकाल लागतो 10वीचा की 10 जूनच्या तारखेने 12वीचा निकाल लागतो या ठिकाणी पाहावं लागणार आहे। तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओ तुम्हाला ठिकाणी ही महत्त्वाची माहिती द्यायची होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जर अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि रिझल्टबाबत जे काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले, जर तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। तुम्हाला काही डाऊट असेल 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इंस्टाग्रामवरसुद्धा अडकिनी आपल्याला मेसेज करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला क्विकली तुमचे संपूर्ण प्रश्न अडकिनी उत्तर दिली जात असते। तर खूप सारे विद्यार्थी आपल्याला अडकिनी प्रश्न विचारत आहे, जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही अडकिनी विचारू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट अडकिनी फ्रीमध्ये पोहोचेल। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।